श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काल मी रुद्राभिषेकचा व्हिडिओ दाखवलेला आहे की श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक कसा करावा, तो बऱ्याच लोकांनी पाहिलेला नाही आहे, तर नक्की जाऊन कालचे दोन्ही व्हिडिओ चांगले आहेत, दोन्ही श्रावण विषयक आहेत, तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघावेत अशी तुम्हाला नम्र विनंती। आता आज आहे दिव्याची अमावस्या, आपण दिव्याची अमावस्याची पूजा कशी करायची सगळं काही बघितलेलं आहे, मात्र आज दोन दिवे दारात कसे लावायचे आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। आता मुलांना आज तुम्ही गोड कणकेच्या दिव्यांनी किंवा पूर्णाच्या दिव्याने आजही ओवाळू शकता, येणाऱ्या शुक्रवारपासून प्रत्येक शुक्रवारी श्रावणी शुक्रवारी पण ओवाळू शकता, म्हणजे मुलांना कोणतेही नजरदोष येणार नाहीत, त्यांचं आरोग्य आयुष्य चांगलं होईल। आता हे झालं मुलांसाठी, आता घरातल्या सगळ्यांसाठी आणि घराच्या सुखासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंबाचे दिवे सांगितलेले आहेत, पण ते बऱ्याच जणांना कसे करायचे ते माहीत नाही आहे, तर आज संध्याकाळी तुम्हाला दारामध्ये हे दिवे लावायचे आहेत। आता आजचा व्हिडिओ बघायला जर तुम्हाला उशीर झाला तर काळजी करू नका, येणाऱ्या प्रत्येक शनिवारी किंवा येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे दिवे लावू शकता। प्रत्येक शनिवारी लावलेत तर अगदी अतिशय उत्तम होईल। ते दिवे कसे करायचे हे मी तुम्हाला आज या ठिकाणी दाखवणार आहे। आता त्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे, जे असं मध्ये चिरून घेतलेलं आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे जसं आपण चिरतो तसं हे लिंबू चिरून घेतलेलं आहे। आता याचा रस काढण्यासाठी नेहमीप्रमाणे मी लिंबू यंत्र घेतलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण रस आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता हा रस वापरू शकतो आपण स्वयंपाकात वगैरे, असं काही नाही आहे की हा रस वाया घालवायचा, देवाच्या मूर्ती घासू शकतो किंवा पोहे उपीट काय जे तुम्ही करणार आहात पदार्थ त्यामध्ये सुद्धा घालू शकतो। पूर्ण रस याचा असा निथळून घ्यायचा आणि दोन्ही लिंबाचा काढून घेते मी, मग तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते। आता ह्या लिंबाचे दिवे आमच्या बनशंकरी मंदिरामध्ये कायम लावले जातात, तेव्हा तिथे विचारण्यात आल्यावरच मला ह्याचा हा उपाय समजला होता की घराच्या सुखसमृद्धीसाठी, लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी खास करून हे दिवे लावले जातात। तेव्हापासून आम्ही या दिव्याचा वापर करतो आणि तुम्ही पण करावात अशी मला खूप वाटत आहे, म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता या ज्या लिंबाच्या बिया वगैरे आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि हा जो लिंबू आहे तो अशा प्रकारे, हे बघा, आता हा हे जे लिंबू आहे ते पालथं धरायचं आणि फक्त अशा प्रकारे त्याला हे करून घ्यायचं। थोडासा रस अजून ह्याच्यामध्ये आहे, फक्त त्याची वाटी करून घ्यायची, आपल्याला बाकी काहीच करायचं नाही आहे। ही अशा प्रकारे, हे बघा, त्याचा थोडक्यात दिवा, म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक वात आणि थोडंसं तेल मावलं पाहिजे, या प्रकारे बरोबर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता आपण असंच दुसऱ्या पण ह्याचं करून घेऊया, मग तुम्हाला दाखवते मी, वाटीतच करते कारण त्यातून थोडासा अजून रस गळत आहे। आता हे झाले, हे दोन दिवे तयार, हे बघा अशा प्रकारे दोन दिवे तयार झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला वात घालायची आहे, छोटा दिवा आहे त्यामुळं एकाच वातीची अशा दोन टोकं करा, म्हणजे दुहेरी वात झाल्यासारखं होईल, आणि यामध्ये घाला। आता हा दिवा का लावायचा आहे, ह्यानं काय काय फायदे होतील हेही मी तुम्हाला सांगते। करून दाखवण्याचं कारण बऱ्याच लोकांना नाही लक्षात आलं की ते कसे करायचे, बऱ्याच लोकांना लक्षात आलं, बऱ्याच जणांना नाही आलं, त्यामुळं काही गोष्टी कृतीत करून दाखवलेल्या माझ्या मते जास्त चांगल्या राहतात आणि जे सामान माझ्याकडे असतं जे मी स्वतः करते ते मला कृतीत करून दाखवायला काहीच वाटत नाही। आता हे दिवे आम्ही संध्याकाळी लावणार, असे दिवे करून संध्याकाळी लावणार आणि हे पण मी आत्ता दारामध्ये ठेवून टाकणार, कारण ह्यांना चांगलंच घडतं, वाईट तर काहीच घडत नाही। आता बघा, हे जे दिवे आहेत हे मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत। आता मी यामध्ये तिळाचं तेल घालत आहे, तुम्ही यामध्ये मोहरीचं स्वयंपाकातलं कोणतंही किंवा तूपसुद्धा घालू शकता, अगदी थोडं थोडं घाला कारण दिवा लहान आहे। आता ह्याच्यात माझं थोडं जास्त झालं आहे ते मी इकडं घालून देते। एक दोन मिनटं जरी हा दिवा प्रज्वलित राहिला ना तरी आपल्याला चालणार आहे, मात्र या दिव्याला तेवढं महत्त्व आहे। आता या वाती थोड्याशा भिजवून घेऊयात आपण यामध्ये, म्हणजे या पेटतील। आणि आता हे प्रज्वलित करून घेऊया,
हे बघा अशा प्रकारे हे दिवे छान लागतात आणि फार वेळ राहत नाहीत, कारण हे ओलसर असतात. 5 मिनटं जरी राहिले तरी बास असं काही नाही आहे की लगेच गेले, मग त्यात तेल घालू का असं काहीही करायचं नाही. माझा आता एक लागतो आहे बघा, एक थोडा लागत नाही आहे पण काही हरकत नाही, लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवे करून घ्यायचे आहेत. आता हे दिवे तुम्हाला ह्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कडेला ह्याची पूजा करायची आहे देवांसमोर. देवांसमोर पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उजव्या हाताला एक आणि डाव्या हाताला एक ठेवायचं आहे. आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तुम्हाला असा प्रश्न पडला की असे दिवे ठेवल्यावर आजूबाजूची लोकं काय म्हणतात, असेही कमेंट्स मला येतात, तर अशा लोकांनी काय करावं, घराच्या आतल्या साईडला लावा दिवे आहेत तोपर्यंत, दरवाजा लावू नका जेणेकरून काही घडू नये की थोडीशी आग वगैरे पेटू नये म्हणून. घराच्या आतल्या साईडला उजव्या आणि डाव्या हाताला लावा. आता हे दिवे जे आहेत ते तुमच्या घरामधील संपूर्ण नजरदोष घालवण्यास उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी खूप मदत होते. सगळ्यांना माहिती आहे की लिंबामध्ये अशी ताकद आहे की लिंबानं पूर्ण नजर उतरते. अगदी आपल्या जुन्या आजी पंजींपासून ही जी पद्धत आहे की लिंबाने आपण नजर उतरवतो. लिंबातला जो रस असतो, नवरीजवळ वगैरे सुद्धा लिंबू ठेवतात जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी लिंबू खेचून घेईल. आजारी व्यक्तीजवळ सुद्धा लिंबू ठेवतात, जसं जसं ते लिंबू काळं पडेल तसं तसं ते लिंबामध्ये ती शक्ती उतरते आणि माणूस बरा होतो. असे लिंबाचे एक नाही, आपण बघतो अमावस्येला लिंबू मिरची दारामध्ये बांधतात, त्याचं कारण त्या वासाने लिंबू मिरचीच्या बॅक्टेरिया तर येत नाही शिवाय नकारात्मकता येत नाही. आणि आपल्याला घराला जर सुखी ठेवायचं असेल तर असे छोटे छोटे उपाय ज्यातून आपलं काही जात नाही, फक्त 1-2 मिनिटाचा वेळ आणि श्रद्धा लागते. हे जे उपाय आहेत ते श्रद्धेनं करावायचे आहेत, भक्तीनं करायचे आहेत, तरच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तेल शक्यतो तिळाचं वापरा किंवा तूप वापरा. जास्त नजरदोष तुमच्या घरामध्ये असेल तर मोहरी तेल वापरा. मोहरी तेलानं उपायांसाठी खास मोहरी तेल वापरलं जातं, त्यामुळे मोहरी तेल जर वापरलं तर तुमच्या घरामधले नजरदोष जातील. तुपाचा दिवा केला मध्ये तर लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगला आहे आणि रेग्युलर तेलाचा केला तर घरामध्ये सुखशांती लाभेल. असे 3 प्रकारचे उपाय मी तुम्हाला सांगते. यामध्ये तुम्ही 1-1 वेलदोडा लवंगसुद्धा घालू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी. जेवढं आपण करू तेवढं कमी आहे. या दिव्याला खाली डायरेक्ट न ठेवता तांदळाचे किंवा ताटल्या दोन असं काहीतरी आसन ठेवा, जेणेकरून जमिनीवर दिवा लावल्याचा दोष आपल्याला लागू होणार नाही. अशा प्रकारे दिव्याच्या अमावस्येच्या रात्री तुम्हाला हे 2 दिवे तयार करायचे आहेत आणि आपल्या दाराच्या दोन्ही साईडला ठेवायचे आहेत. बघा खूप सारा फरक पडेल. हेच दिवे तुम्ही प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक अमावस्येला इथून पुढे ठेवत जा. अमावस्येला घरामध्ये कसा धूर करावा, कुठल्या गोष्टी जाळाव्यात, ह्याचा पण व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वी आलेला आहे, तोही जाऊन व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये चेक करा आणि ते सगळे उपाय आजच्या दिवशी नक्की करा. आज नाही करू शकलात काही कारणानं, शनिवार किंवा येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला करा, हीच विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.